एक शानदार शामियाना उभारला होता। भेटी साठी छान उभारीला, भेटी साठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, अनाशा शामियान्या खान डौल कडूले आला, खान डौल कडूले आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला शिवा, पंतांनाही बरोबर घ्या। शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला। राजाला पाहून, राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ। खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोको न नजारा गहरी जिदहा अफजल खान वधाची सर्वांनी चांगली धास्ती घेतली होती। कुणीही सरदार महाराजांविरुद्ध पुढाकार घेत नव्हता। अशी परिस्थिती ही तटली, सरदार तलवार हटली, चिंतेत पडी बेगम, तर बारीक अशी भेटली, काय म्हणता कोणी बेगम? सलामत खान सिद्धू जौहर, हमने ये तय किया है कि भारी फौज, भरपूर खजाना और जबरदस्त तोपखाना तुम्हें देकर सिवा को जड़ से उखाड़ने के लिए भेज दिया जाए। जरूर। मरहबा मरहबा सुभान अल्लाह। बड़ी बेगम ने चाल चलली, सिद्धी जोहर ची स्तुति करून त्याचा मान सम्मान करून त्याला मानाची तलवार देऊन त्याला स्वराज्यावर चालत केलं। सिद्धी थोरा सा सरदार, सिद्धी थोर असा सरदार, हो बड़ी केस त्याची तलवार, 40,000 सैन्य घेऊन चालून येते स्वराज्यावर। आणि आऊसाहेबांनी दरबार बोलवला, क्षत्रिय कुलावतस सिंहासनाधीश्वर को ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी महाराज येत आहे हो। आऊसाहेब, आता दुहेरी संकट आहे, आदिल शहा आणि मुघल पूर्ण ताकदीनिशी स्वराज्यावर चालून येत आहे। आम्हास असे दिसते की सिद्धी जोहर स्वराज्यात जास्त धुमाकूळ घालेल, तो चिडखोर आहे, त्याला मुलुक काबीज करायचा आहे, त्यामुळे काहीही करून त्याला मुलकाबाहेर थोपवणे जास्त जरुरीचे आहे। पण कसे? आऊसाहेब, आम्ही सिद्धीला मोठ्या शिताफीने पन्हाळ्याकडे घेऊन जाऊ, आम्ही घाबरून पळतो आहोत हे पाहून त्याला चिवचडेल, तो आमचा पाठलाग नाही, आम्ही पन्हाळ्यावरच आहोत, पन्हाळा झुंजतागड आहे। विचार तर नामी आहे शिवबा, यशस्वी भव। अशी युक्ती नामी लढविली, अशी युक्ती नामी लढविली, कुछ जाऊन मी पाठ राखण केली, सैन्य दलाची हालचाल झाली आणि पन्हाळ्यावर कूच त्यांनी केली। आणि महाराज पन्हाळ्यावर पोहोचले, महाराजांचा दाद अचूक ठरला, सिद्धी स्वराज्याकडे न जाता पन्हाळ्याला वेढा घालून बसला। आणि बघता बघता 3 महिने निघून गेले। जोहर साहब,
आखिर कब तक हम यहाँ पर यूं ही डेरा डाल कर बैठे रहेंगे? मसूद, यह शिवा के बच्चे को कभी ना कभी तो बाहर आना ही होगा। आखिर यहाँ रसद रोक कर जो बैठे हैं, रसद खत्म होते ही बाहर आएगा, तब तो आमना सामना होना ही है। तब दिखाऊंगा उसे जोहर की शमशेर का कमाल। इंशाल्लाह सिद्धीचा डाव सफल ठरला, गडावरची रसद संपत आली। महाराज विचार करत होते की कदाचित पावसाच्या जोराने तरी सिद्धी वेढा हटवेल, पण तसं झालं नाही। महाराज, विशाळगडाकडे जाण्याच्या मार्गावर तशा छावण्या कमीच बघा। तो मार्ग निवडला तर तिकडे सुरव्यांचा वेढा आहेच, तो फोडला तर काम बसल बघा। हो, पण तोवर त्या सिद्धीला जुळत कसा ठेवायचा? गणिमी काळाचा बाकडू विसरला तुम्ही। तहाच बोलणं करत सिद्धीला गुंतून ठेवायचं, सिद्धीच्या सैन्याला काफिल करायचं आणि मौका मिळताच विशाळगड गाठायचं। पण महाराज, तहाची बोलणी करायला कुणाला बी कसं पाठवणार? सिद्धी काय खोळा आहे वय, आणि आपल्याकडे थोडीच दुसरी शिवाजी राजा आहे। मी होतो की शिवाजी राजा असं बी समजे म्हणतात, शिवा तू राजासारखा दिसतो बघ, फक्त कपडे चढवायला लावशील, आज संधी मिळते बघा, नाही म्हणू नका असा। अरे शिवा, तू शिवाजी होणार, पण तुला याचे परिणाम ठाऊक आहेत का? मरण म्हणतास होय, अहो मरण तर कवा बी आहे की, पर शिवा काशी धुवून मरे पतून शिवाजी राजा होऊन मेलेल कुणाच्या बी नशीबे असत होय। महाराजांनी सिद्धीला चकवण्यासाठी तहाचे बोलणे करायला माणूस पाठवला, आणि मग शिवा काशीत शिवाजी महाराज बनला, आणि मग ठरल्याप्रमाणे तसा वेश त्यान खातला। करील कोणी कल्पना युक्तीला, प्रति शिवराय ते आला हो जी 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 जी। पण फाजल खानाने त्याला ओळखलं, आणि मग सैवान कका तिथ दिला, सैवान कका तिथ दिला, शिवाला त्याने ओळखला, शिवाला त्याला ओळखला, शिवसिद्ध असे मृत्यूला, शिवसिद्ध असे मृत्यूला, सरकंटाळ कटरीला, सरकंटाळ कटरीला, पोटात त्यान घोसकला, पोटात त्यान घोसकला, शिववेदनेन कनवाला, शिववेदनेन कनवाला, शिववेदनेन कनवाला। अरे हाट सिद्धी, आता कसले महाराज मिळतात तुला? आता निसटले ते, माझं काम फत्ते झालंय, महाराजांच्या नावानं मरण येतंय, हेच माझं भाग्य। मुद्रा आता शेवटचा मुद्रा। आखिर ये शिवा ऐसे वफादार आदमी लाता कहां से है? अशा या नामी आणि शूरवीराचे बलिदान हे स्वराज्य उभारणीच्या कार्यात चिरेबंद ठरलं, आणि महाराज बाजीप्रभूंना घेऊन 1200 मावळ्यांनीशी 12 जुलै 1660 पावन रात्री विशाळगडाकडे निघाले। जोहरनं मसूदला महाराजांच्या मागं लावलं, सबंद रात्र थाऊन समदे मावळे थकले होते, बाजी सारी रात्र तटी चढून ऊर फाटले आमच्या मावळ्यांचे, बाजी झुंजही द्यावी लागली, कारण समोरही गनिम आणि पाठीमागेही गनिम असे, त्यापेक्षा पाटला करणाऱ्या गनिमास येथे स्तूप। महाराज, हिम्मे मावळे घेऊन आपण विशाळगड गाठा, हा बाजी ही खिंड इथं झुंजवत ठेवी। नाही बाजी, कसं शक्य आहे ते? ह्या शिवाजीला आपल्या मावळ्यांपेक्षा स्वतःचा जीव का प्यारा? नाही महाराज, लाख मेलं तरी चालत, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे महाराज। गनिम जवळ येत आहे। महाराज इगा, माझा ऐका, वयाच्या अधिकारानं सांगतो, तुमच्यापेक्षा मोठा आहे, फक्त एकच करा, तो दूर वरचा विशाळा गाठल्यावर तोफांचे 5 बार करा, म्हणजे आम्हाला कळेल की आमचा राजा सुखरूप पोहोचला। महाराज निघा, मी तुमच्या पाया पडतो, महाराज निघा। बाजी, तुम्ही आम्हाला जिवंत परत हवे आहात। जय भवानी। जय भवानी। गोविंदा।
करायची आहे. हिशोब सरळ आहे. आपण 300 ते 3000 प्रत्येकाचा 10 पैसे. गर्जना भयंकर गर्जना भयंकर केली कोपली काली आग भडकली सेना सागर खोळे मोठा खाड खाड घोडे चाटा वीर झुंजा या गेटी घे पाहुरी वीर झुंजा या गेटी घे पाहुरी बाजी प्रभु हातात भाला घेऊन आवेशाना लढत होते. जणू त्यांचा अंगी महादेव संचारला होता. त्यांच्या भाल्याच्या पट्ट्याच्या आत आता कुणाला शिरता येत नव्हतं. शेवटी शत्रून गनिमी टाव केला. बंदूक भरली आणि बाजीच्या छातीचा नेम धरला. ती गोळी सरकन आली आहात्या काली वर्मती पुसली श्री बाजी विवहळ पडला. मागती का हिसा उठला बेहोश वीर वर वदला. हरा हरा अरे तोपे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला अंचला खाल स्वातंत्र्य संगरी रिपुवरी खाला. महाराज गडावर पोहोचले नाही. तो म्हणजे पार अजून झाले बाजी. तो दूरवर दिसणारा विशाळा पहा बाजी. ती रावणे चढताना दिसत आहेत बाजी. आणि ते काय पार झाले बाजी पार. तो म्हणजे पार झाले. महाराज गडावर पोहोचले. महाराज या बाजीचा शेवटचा मुजरा घ्या. महाराज या बाजीचा शेवटचा मुजरा. अशा प्रकारे बाजी व इतर मावळ्यांच्या बलिदानाने ती घोडखिंड खऱ्या अर्थानं पावन झाली. आणि त्या घोडखिंडीचं नाव झालं पावनखिंड. पावनखिंड युक्त झाले पावनखिंड युक्त झाले पावनखिंड युक्त झाले पावनखिंड युक्त झाले रक्त सांडले पाप सारे गेले पावन केला खिंडचा घाट. लावली गुलामीची हो वाट मराठी शाही कमांडला थाट जी अफजल खानाच्या वधाची बातमी ऐकल्यापासून औरंगजेब बादशाह कमालीचा अस्वस्थ झाला होता. हिंदूंचं स्वतंत्र राज्य स्थापन करू पाहणारे शिवाजी महाराज हेच दिल्लीच्या तख्ताचे जबरदस्त शत्रू आहेत याबद्दल औरंगजेबाची खात्रीच झाली होती. शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबानं आपल्या मामाला शाहिस्ते खानाला बोलावलं. तो त्याला म्हणाला काय वाटतेल ते कर पण शिवाजीचा पराभव झालाच पाहिजे. तू मागशील तेवढं सैन्य मी तुला देतो पण मला शिवाजीचा पराभव हवा. एक लक्षात ठेव जर का तुला हे जमलं नाही तर मला तोंड दाखवायला सुद्धा येऊ नकोस. शाहिस्ते खान निघाला. आपल्या बरोबर औरंगजेबाची सुसज्ज फौज घेऊन निघाला. अनेक हत्ती उंट हजारो घोडे दारू गोळ्याचे छिकडे तोफा शस्त्रास्त्र जे जे बरोबर घेणं शक्य होतं तेवढं सर्व साहित्य घेऊन शाहिस्ते खान निघाला. दिल्ली फोन तळफेन 40,000 खोस घेऊन आला मामा शाहिस्ते खान. पुण्यामध्ये कडक शिस्तीन बैसाला तळ ठोकून पण त्याला शिवाजी राजान अचानक रात्री गाठून घेतली बोटे कापून जीवावरील संकट बोटावर भागून शाहिस्ता पळाला. त्याची फौज सागरासारखी अवाढव्य होती. अजस्त्र लोंढ्यासारखा तो स्वराज्यावर चाल करून आला. शाहिस्ते खानाला पक्की माहिती होती डोंगरी किल्ल्यांशी झुंज घेणं आपल्याला परवडणार नाही आणि जमणार तर त्याहूनही नाही. शिवाजीशी लढाई करायची तर मैदानात म्हणजे त्याला कुठेच लपता येणार नाही आणि आपलं काम फत्ते होईल.
म्हणून खान आला तो थेट शिवाजीच्या पुण्यातील लाल महालात. तिथेच त्यांना आपला तळ ठोकला. खानाच्या अफाट सैन्यापुढे महाराजांच्या मावळ्यांचं काहीच चाले नाही. त्यांना मनाप्रमाणे संचार सुद्धा करता येईना. खान नागासारखा महालात बसला होता. शिवाजी महाराजांना मोठा प्रश्न पडला, या खानाला पुण्यातून कसा हुसकावून लावायचा? कारण समोरासमोर लढणं केवळ अशक्यच होत. महाराज विचार करू लागले. अचानक एक धाडसी विचार डोक्यात आला. ताबडतोब महाराज मां साहेबांकडे गेले. आम्ही हरलो. शास्त्रखानाच्या कोटात शिरून खानाला मारायचा. आमचा बी पक्का होत आलाय आऊसाहेब. सेवा, 1 लाखाच्या सैन्यामध्ये घुसून मारण्याच्या गोष्टी करता. ठीक आहे, बेतहुशारीने सावधान देऊन पार पडा. जोपर्यंत आपल्या आशीर्वादाचे अमृत आमच्या डोक्यावर छिरपते आहे तोपर्यंत आम्हाला कशाचीच तमा नाही. त्या शास्त्रखानास अशी अत्यंत घडा की सर्व मुघल रियासतीतील सरदारांना कायमची दहशत असेल. आजपासून 3 दिवसांनी हल्ला. आज पंचमी, अष्टमीला हल्ला. इकडे शाहिस्ते खान पुण्याचा बंदोबस्त चांगलाच वाढवला होता. वेशीच्या आत येणाऱ्या आणि जाणाऱ्यांची कसून चौकशी होत होती. महाराजांनी आपल्या एका मावळ्याला लग्नाची वरात निर्मित आणण्याची परवानगी मागण्यासाठी शाहिस्ते खानाच्या अधिकाऱ्याकडे पाठवलं. त्यानं परवानगी दिली. महाराजांचा पुढचा मोठा अडसर दूर झाला. संध्याकाळ झाली. लग्नाची वरात ठरल्याप्रमाणे वेशीपाशी आली. नवरा मुलगा घोड्यावर बसला होता. त्याचा चेहरा फुलांच्या माळांनी झाकलेला होता. समोर सनई चौघडे वाजंत्री वाजत होते. वरातीच्या मागे असणाऱ्या मित्रमंडळी महाराज आणि त्यांचे मावळे बेमालूमपणे मिसळले होते. प्रत्येकानं वेषांतर केलं होतं म्हणूनच ओळखू येत नव्हतं. वरात बघायला रस्त्यावर ही लोकांची गर्दी केली होती. वाजत गाजत वरात पुढे सरकत होते. लाल महालाला वळसा घालून वरात पुढे आले आणि थांबले. नवऱ्या मुलाची दृष्ट काढण्यात आली. उमऱ्याचं माप ओलांडून नवरी मुलगी वाड्यात आली. वरात इथे लोक पांगले. अंधाऱ्या वाड्यात नवऱ्या मुलीनं आपला वेश फेकून दिला. आत एक मावळा होता. हातात तलवार घेऊन तो बाहेर पडला. वरात इथल्या मावळ्यांनी सुद्धा आपापल्या तलवारी बाहेर काढल्या. सगळ्यांना एकत्र जमवून महाराजांनी हलक्या आवाजात सूचना दिल्या. महाराजांना लाल महालाची खडानखडा माहिती होतीच. अहो, सगळं बालपणच तिथे गेलं होतं ना. महाराजांनी खिडकीतून स्वयंपाकघरात प्रवेश केला. तिथे आचारी दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची तयारी करण्यात मग्न होते. महाराजांना बघताच ते गोंधळले. त्यांना आरडाओरडा करण्याचा वेळ न देता त्यांची गठडी वळण्यात आली. तिथून सर्वजण खानाच्या शय्यागृहात शिरले. खान आपल्या शय्यागृहात बोहरत पडला होता. आपल्या खोलीत प्रत्यक्ष का उभा आहे याची त्या बिचाऱ्याला कल्पना सुद्धा नव्हती. एवढ्यात खाली आरडाओरडा ऐकू आला. खानाची झोपमोड झाली. काय झालं, कसला दंगा सुरू आहे म्हणून बघण्यासाठी खिडकीतून खाली पाहू लागला. खाली वाड्याच्या चौकात त्याला मावळे दिसले. शिवाजीच्या मावळ्यांना पाहताच त्याला काही सुचेना. या अल्ला असा आरडाओरडा करायला लागला. त्याच्या अंगात कापड भरलं. इतक्यात खिडकीतून महाराज आत आले. तलवार उगारलेले महाराज दिसताच जीव वाचवण्यासाठी खानानं खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात महाराजांनी घाव घातला. खारकन घाव खानाच्या उजव्या हातावर बसला. खानाच्या हाताची बोट तुटली. जीव वाचवण्यासाठी खान पळाला. तो थेट जनान खान्यात बुरखा घालून लपून बसला. खिडकीतून आवाज आला, हम पर रहम कीजिए. महाराजांनी विचारलं, कौन आहे?
हे खान साहब की बड़ी बेगम है, बुरख्यातून आवाज आला. महाराज जागच्या जागी थांबले, कारण आवाज तर मर्दानी वाटत होता. त्याने नीट समोर पाहिलं तर बेगमांच्या घोळक्यात शाहिस्ते खान थरथरत उभा होता. त्याचं थरथरणं काही केल्यास थांबेना. महाराजांनी करड्या स्वरात खानाला ठणकावलं, शिवाजी शिवाजी म्हणतात तो मीच, आज तुझ्यावर दया करतोय, पुन्हा गाठ पडली तर छाटून टाकीन, जीव प्यारा असेल तर पुन्हा सोडून निघून जा, आत्ताच्या आत्ता निघून जा. खान आपला जीव वाचून पळून गेला. अंधाराचा फायदा घेऊन महाराज आणि त्यांचे मावळे सिंहगडाकडे पसार झाले. औरंगजेबाला आणखी एक धडा शिकवायचा असं शिवबाने ठरवलं आणि त्यांनी आपलं लक्ष सुरतेकडे वळवलं. सुरत गुजरात मधलं अतिशय श्रीमंत शहर होत. चित्र विचित्र निशाण्यांची अनेक झाज या बंदरात नांगरलेली असत. सुरतेला भला मोठा व्यापार चालत असे. सुरत मुघल साम्राज्याचं वैभवच होत. शेठ सावकारांच्या सुंदर सुंदर हवेल्या होत्या, राजेशाही बाग बगीचे होते. बादशहाला या शहरापासून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळायचं. बहिरजी नाईक हे महाराजांचे गुप्तहेर होते. त्यांनी शहराची वित्तम बातमी महाराजांना सादर केली. महाराजांनी निवडक 4,000 सैन्य बरोबर घेतले. बेताचा सुगावा बिलकुल महाराजांनी शत्रूला लागू दिला नाही. महाराज सुरत जवळ येऊन दाखल झाले. तीन वर्ष तो शास्ता खान 1,50,000 फौजेनिशी आपल्या स्वराज्यात तळ ठोकून बसला होता. 1,50,000 लोक 3 वर्ष आपल्या रयतेवर जुलूम अत्याचार अन्याय करत होते. ताप्याच्या पायात दाणे भरावे तसे लोक भरडले गेले, त्याचे धन उरबाडून घेतले. आणि हा आजचा इतिहास नाही, आजचा नाही, वर्षानुवर्षाचा इतिहास आहे. ते आले येतच राहिले आणि संपत्ती लुटत राहिले. त्यामुळे आजही आमच्या रयते चिंध्या बांधाव्या लागतात, कापडाच्या तुकड्यात जेवावे लागते, त्यांच्या गाडग्यांच्या उतरंडीत फुटका पैसाही नसतो. फक्त आणि फक्त गंगाव. आणि कोणामुळे ही परिस्थिती? तर या गोगलांमुळे. म्हणूनच स्वराज्यावर वारंवार हल्ले करून बेसुमार लूट करून पुन्हा गाढवा ते नांगर फिरवू इच्छिणाऱ्या या मोगलांच्या डोळ्यात संसारित मराठी अंजन घालण्यासाठी आम्ही आलो आहोत. तर नाग वारुळातून बाहेर निघत नसतील तर आम्ही वारुळ खरून नागाचं तोंड चेतू आणि वारुळात दडवलेलं धन घेऊन स्वराज्यात जाऊ आमच्या भल्यासाठी. एक ध्यानात ठेवा, आपण सुरतेवर चाल करून जात आहोत. गोर गरिबात कोणीही त्रास देऊ नका. परक्या स्त्रिया या रखुमाई समान ही आपली संस्कृती ध्यानात ठेवू नये. अरे हो,
प्रत्येकाने सावध असा, आपण परक्या मुलुखात आहोत. नवा मुलुक, नवी नदी आणि नवा रस्ता, सावधपणे चालावा असे म्हणतात. सुरतेत कोणीही अन्न पाणी घेणार नाही, कोणीही नाही. अब क्या करेंगे? वो तो कहने को शिवाजी है, मगर वो शैतान है. शैतान शिवाजी फौजा बुला रहा है. इसका मतलब वो पूरी सूरत लूट लेगा. अब तो रस्ते पे आएंगे तो बर्बाद हो जाएंगे. हाँ शिवाजी म्हणजे तोच ना शाहिस्ता खानाचे बोटा छाटणारा. हाँ अफजल खाना त्यानेच खतम केले. या खुदा अब क्या करे, कैसे बचे? देखो भाई धीरज से काम लो, डरो मत. डर गए तो मर गए. हाँ और देखो सूरत मध्ये इंग्रज आहेत, त्यांच्या फौजा आहेत आणि हो आपले इनायत खान साहेब कोण आहेत? त्यांचं सूरतवर प्रेम आहे. ते शिवाजीला सूरत मध्ये अजिबात पाय ठेवून देणार नाही. बकवास, सरासर बकवास आहे. कोणी शिवाजी येतोय? शिवाजी सूरत मध्ये त्याची खबर पसरली. घबराव मत का संभाई. अहो कुठे ते दख्खन, कुठे सूरत, कहा पुणा, कहा सूरत? खान साहब खबर सच है? नामुमकिन है. थोड़ा से 150 कोसों का फासला है, 150. अरे इथे यही यही पर्यंत दमछाक होईल त्याची. और दूसरी बात, ये मुगलों का मुल्क है. वो तो है. अरे मुगलांच्या मुल्कात इतक्या दूरपर्यंत येणं नामुमकिन है. अरे किसी मुगल सरदार ने देखा हो तो बताया तो होगा. शिवाय मुगलांचे नजरबाज आहेत, किसी ने तो कहा होता. कब बोर असे तो अदृश्य होऊन आला. खान साहब ही कलाई तो जाणतो असे म्हणतात. अदृश्य होण्याची कला? जी हाँ. अब क्या करे खान साहब, हमें बचाओ. कुछ नहीं होगा, कुछ नहीं होगा. अरे तुम्ही म्हणता तसं जो तो खरं शिवाजी असेल तर हा इनायत खान जिवंत आहे अजून. अरे आमच्या तलवारीची धार त्यांनी पाहिले कुठे? थोरा सेठ मुलाजी कासम भाई अपनी अपनी हवेली में जाकर इत्मीनान से आराम फरमाओ. कुछ नहीं होगा, जाओ. शौर्याने लढण्याऐवजी त्यानं कप्तान महाराजांना मारायचं ठरवलं. इनायत खानाने आपली कट्यार काढली आणि महाराजांवर एकदम वार केला. महाराजांनी चटकन बाजूला होऊन वार चुकवला. त्यांना थोडीशी जखमही झाली. एवढ्यात महाराजांचा शरीर रक्षक कटकन पुढे झाला. त्याने इनायत खानाचा हात वरच्या वर छाटून टाकला. प्रत्यक्ष महाराजांवर हल्ला झाल्याची बातमी सैन्यात पसरली. मावळे संतापले. दगाबाज सुरतेला शासन करण्यापासून मार्ग राहिला नाही. खवळलेले मराठे वीर महाराजांना म्हणाले, महाराज आम्हाला परवानगी द्या, सुरतेची बदसुरत करून टाकतो, कुरूप करून टाकतो. महाराज म्हणाले, गोर गरीब मुलं बायका यांना त्रास देऊ नका. मंदिर ख्रिस्ती देवळं मशिदी यांना हात लावू नका. आपलं वैर औरंगजेबाशी आहे. मावळे निघाले. सुरतेला आग लावण्यात आली. दडवलेली संपत्ती बाहेर काढण्यात आली. संपत्तीचे ढीग जमा झाले. हिरे मोती सोनं चांदी यांची प्रचंड लूट मराठ्यांना मिळाली. सारी लूट घोड्यावर लादून महाराज परत फिरले. सुरतेची पाठ सांगत गेली. शहेनशा बादशाचा दिमाग, दराला दिल्लीचा वत्ता महाराजांनी पार धुळीला मिळवला. पुढे औरंगजेबाने आपला राजकारणी डाव खेळलेला. मुत्सदी व धोरणी असलेला मिर्झा राजा जयसिंगाला शिवाजीवर पाठ ठेवून दिला. त्यानं
तोफांचा फणी मार केला, जोराचा हल्ला चढविला शिवाजी न अड्या वेळेला, जाणून भविष्य काला माघारी पाय घेतला, तडजुडीने किल्ले दिले गेले एकमेकाला, त्यामुळे मिर्झारा जातो मान शिव बाळा आमचा होरा चुकणार नाही। मिर्झाराचा आला तर तो पुरंदरावरच चालून येईल। जसवंत सिंग कोंढाण्याला पाठ दाखवून पळून गेलाय, पण मिर्झा राजा तिकडे मोहरा वळवणार नाही। तो आला तर येणार पुरंदरावरच। दाखवून द्या त्याला पुरंदरचं पाणी काय आहे ते। कडाच्या नुसत्या सावलीनं सुद्धा त्यांची होळपळ झाली पाहिजे। महाराज तुम्ही अजिबात काळजी करू नका, जोवर हा मुरारबाजी पुरंदरावर आहे ना, तोवर शत्रूचा पाय देखील लागून देणार नाही त्या किल्ल्याला, त्याची खात्री आहेच आम्हाला। पण मुरारबाजी तुम्हावरची जबाबदारी अशी, पहिल्या झटक्यात मिर्झा राजाचं मनोबल खच्ची व्हावं, आणि ते एवढं खच्ची व्हावं की गडाकडे तर सोडाच पण स्वराज्यातल्या खड्याकडे बघायची सुद्धा हिंमत होता कामा नये। महाराज या पुरंदर गडाचा एक इतिहास आहे, आतापर्यंत तो गड कोणीही काबीज करू शकला नाही, तोच इतिहास हा मुरारबाजी पुढे चालवेल नक्की। मुरारबाजी स्वतःची त्यांची काळजी घ्या। आपण रणांगणात बेभान होता, चावळीत तुम्हाला लढताना पाहिलंय आम्ही, सदैव भान ठेवावे। जी महाराज। मुरारबाजी पुरंदरासाठी वज्रगड महत्वाचा, जर वज्रगड आपल्या हाती राहिला तर पुरंदर घेणे कुणाच्या बापाच्या नाही जमणारे नाही। महाराज आता आपण निर्धास्त राहा, येतो आम्ही। मुरारबाजी फार फार मोठी जोखीम आहे तुमच्यावर, शिवाजी काय आहे हे तुमच्यामुळे त्या मिर्झाला आणि दिलेर खानाला कळणार आहे। काळजी घ्या, माणूसबळ खर्ची पडू देऊ नका। आणखी एक, पुरंदरावर जाण्याचा निर्णय दिलेर खानाचा, त्याला श्रेय मिळू द्यायचे नाही। मिर्झा राजांचा निर्णय अचूक होता असे सर्वांना वाटले पाहिजे। हा पुरंदर कुठल्याही परिस्थितीत दुश्मनाच्या हाती जाता कामा नये। आजवर हा पुरंदर तुम्हा सगळ्या माव्यांच्या मांडीवर शांत डोकं ठेवून अज्ञात झोपत होता, कुठली फितुरी झाली नाही इकडे, ना कुठला फंगस। एक लक्षात ठेवा, इकडच्या प्रत्येक प्रत्येक मावळ्याचं आणि ह्या गडाचं नातं रक्ताचं आहे, रक्ताचं। शेंद्र्या बुरुजाचं काम जेव्हा वारंवार ढासळत होत तेव्हा यशाजी नाईक शिवेनी आपला स्वतःचा मुलगा आणि स्वतःची चून जिवंत पुरले तिकडे, या बुरुजात जिवंत पुरले। म्हणून आपुलकीचा वाटतो हा गड, आपल्याला आपल्या जिवायाचा आहे हा गड। खळतो दिलेर खानाला येता येता आपल्या ह्या गडावर चालू झाला, आपल्या पुरंदरावर चालू झाला। त्याला काय वाटलं रे, मातीचं ठेकू आहे। आता आपली वेळ आली गड्यांनो, मर्दांनो लढायचा, दाखवून द्या त्याला पुरंदर काय चीज येते, वाटू द्या त्याला, म्हणावं त्याला पुरंदर आहे, म्हणावं पुरंदर। एक लक्षात ठेवा, मोगलांनी कितीही नेट लावून धरला ना तरी देखील गडाचा घास देऊ द्यायचा नाही। आपण एकटे नाही आहोत, आपल्या पाठीशी आपल्या जेजुरीचा खंडेराया सदैव उभा आहे। चला तर गड्यांनो सगळे एकत्र येऊन जेजुरीच्या खंडेरायाचा भंडारा उधळून एअरकोट करून आण घेऊ।
ही तू स्वतःच उतरवली आहेस? धोका आम्ही उतरवू लक्षात ठेव. जयसिंगाशी तह केला.
करताना देखील शिवरायांनी कागदी घोडे नाचवलेच. पुरंदरच्या तहात 23 किल्ले मोगलांना दिले तर 12 किल्ले स्वतःकडे ठेवले. पण राजगड, तोरणा, रायगड, प्रतापगड हा स्वराज्याचा गाभा त्यांनी शाबूत राखण्यात यश मिळवले. शिवाजी राजास वाढ दिवसाच्या निमित्ताने घात हिकमतीने बोला पूर्ण शिवबात नजर कैदे तठविले आग्र्याची चलिए आपल्या दरबारात पेश होण्याची इजाजत मिळाली. हंसा बाप है शिवाजी राज और ये उनके फर्जंद कुंवर शंभूराज. बाकी सभी लोगों को यहीं पर रुकना पड़ेगा. ठीक है आप सब लोग यहीं रुक जाइए. और राजा जी अलीजा हजरतांशी बोलायची वेळ आली तर रुमाल तोंडावर घेऊन बोला. निदान आज तर सूरत लुटणारा दख्खनचा राजा दरबारात येतो. शाहिस्तेखानची उंगळी काटणे वाला मराठा राजा दरबार मारणार आहे. रुकिए मैं जीता यहां पर उतार दीजिए. दरबारी रिवाज है राजा जी बुरा मत मानिए उतार दीजिए. आई राजा जी कुर्निश बजाई. अभी मुजरा करू पार्थ. राजा जी आई शहजादे मोहम्मद सुल्तान ने अली जा हजरत की तरफ से किलर जोधपुर के राजा जसवंत सिंह इन्हें भी किलत. वजीर आलम जाफर खान इन्हें अलीजा हजरत की तरफ से किलत. राम सिंह हमारे आगे ये कौन खड़ा है? जोधपुर के राजा जसवंत सिंह. महाराजा जसवंत सिंह. राजा जी मुघली रिवाज सांभाळून बोलावे. येथे किंचितही उंच आवाज केलेला सहन केले जात नाही. माहीत आहे आम्हास पुरते ठाऊक आहे. पण राम सिंह मला कोणी रोखू शकत नाही. कोणीही नाही. जसवंत सिंगापेक्षाही आमचा नीच दर्जा. तो आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून आमच्या मुलखातून पळून आला. त्याला 5,000 मनसबदारे आणि आम्ही रांगेत त्याच्या मागे. आई रामसाई हम ये बर्दाश्त नाही करेंगे. शांत व्हावे राजाजी शांत व्हावे. आज हम इतनी दूर दरबार तक आए हैं वो क्या नीच दर्जे का मनसबदार बनने. नहीं राम सिंह हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. तुम्हारा ये बादशाह और तुम्हारे पिताजी मिर्जा राजे अच्छी तरह से जानते हैं कि हम कौन है. मेरी बात सुनिए राजा जी बात सुनिए. हमें मनाने की कोशिश मत कीजिए राम सिंह. राम सिंह माझा क्या है राम सिंह.
त्योरिया क्यों चढ़ी हुई है? कोई कोई बड़ी बात नहीं है छापना। शिवाजी राजे मुगली रिवाजात वाकबगार नाही। और हुजूर थोड़ी नाराज की। नाराजगी कन्नत दे दो उसे। राजा जी आलमपुरा ने आप बोलो चाहे हमारा सर उड़ा दो लेकिन अब हम बादशाह के सामने नहीं जाएंगे। हरगिज नहीं जाएंगे। राजा जी देखिए देखिए बादशाह ने आपके लिए खिल्लत भेजी। राम सिंह दक्खन मधील आदिल शाह कुतुब शाह यान सारखे बादशाह आमची कृपा भावी म्हणून विनवण्या करतात। इंग्रज इरंगी पाई जेवढे बलाढ्य आरमार आमचे या तुमच्या मोगल फौजांना तरी साधले नाही ते आम्ही करून दाखवले आहे। आमचा दर्जा बरोबरीचा आणि तोच दर्जा मनात ठेवून आम्ही इथवर आलो होतो। इथे इथे अपमानाशिवाय दुसरे काही नाही। लेकिन राजा जी खामोश खामोश भेटीला बोलावून भर दरबारात सरेआम आमचा अपमान करण्याचा हेतू आम्ही जाणलाय। आग्र्यात पोहोचेपर्यंत शहजाद्याप्रमाणे इंतजार आणि आग्र्यात येतात वंशदाराची वागणूक। बादशाहच्या दरबारात आहोत म्हणून अपमान सहन करू असे कुणीही समजू नका। एक वेळ आम्ही मौत पत्करू पण अपमान नाही। राजाजी राजाजी आप खिल्लत देखी देखी या अशा खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो। बादशाहची खिल्लत आम्हाला मंजूर नाही। सक्रियात महाराजांना समजलं आपण कैद झालं इथून सुटायचं कसं छोट्या संभाजी सकट इथून निसटायचं कसं त्यांच्या अवतीभोवती हिरोजी फर्जत सर्जेराव मणकोजी आणि बाकीचे जीवलग मित्र बसले होते। त्यांच्या डोक्यात विचार सुरू झाला आणि एका युक्तीने जन्म घेतला। त्यांनी आपल्या जीवलग मित्रांना जवळ बोलावलं आणि त्यांच्या कानात आपली योजना सांगितली। धोका होताच ठरलेल्या योजनेप्रमाणे सर्वप्रथम महाराजांनी औरंगजेबाला गळ घातली। तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही झालंय मी आता बंदीवान आहे मला माझ्या सैन्याचा तसा काहीच उपयोग नाही त्यांना त्यांच्या घरी जाऊ द्या म्हणजे तुमचा अन्न पाण्याचा खर्च तरी वाचेल। औरंगजेब असतो त्याला काय करणार गनिमी कावा म्हणजे काय चांगलाच फसा याला लगेच परवानगीच देऊन टाकली। पहिली पायरी यशस्वीरित्या सर झाली। आता महाराज आणि त्यांचे स्वप्न एवढेच उरले। योजनेची दुसरी पायरी ती म्हणजे महाराजांनी खूप खूप आजारी पडायचं आणि महाराज पडले की खूप आजारी इतके की त्यांना हलता सुद्धा येईना सारखे झोपूनच असायचं। मग एक दिवस अचानक महाराजांच्या पोटात दुखायला लागलं। मग भोवतालच्या लोकांनी औषध पाणी आणून दिलं वैद्य सुद्धा आले पण छे कशाचा कशाचाही उपयोग झाला नाही। महाराज काही बरे होईना दुखणं आणखी वाढलं। ही बातमी शेवटी बादशाहच्या कानावर गेली। बादशाहला खरं वाटलं पहाऱ्यावरच्या मोगल सैनिकांना
आणि त्याच्या सरदार फुलाब खानाला सुद्धा हा सगळा प्रकार खराच वाटला. महाराजांनी बादशाला कळवलं, बाबा रे आता माझं काही खरं नाही, मी जर गोर गरीब ब्राह्मण आणि फकीर यांना मिठाई वाटली तर त्यांच्या आशीर्वादानं माझा त्रास कमी होईल असं मला वाटतं. तेव्हा आपण दान धर्मासाठी परवानगी द्यावी ही विनंती. बादशा याला पण तयार झाला. मोठमोठे पेटारे मागवण्यात आले, त्यात मेवा मिठाई भरण्यात आली आणि मिठाईनं भरलेले पेटारे महाराजांच्या खोलीतून बाहेर जाऊ लागले. बाहेर जाणाऱ्या प्रत्येक पेटाऱ्याची पहारेकरी कसून तपासणी करत होते आणि प्रत्येक वेळी त्यातली थोडी थोडी मिठाई सुद्धा हडप करत होते. पहारेकरी तर या सगळ्या प्रकारानं जाम खुश होते, कारण दररोज मिठाई खायला मिळत होती ना. असं दररोज होऊ लागलं. पहारेकऱ्यांचा पेटारे तपासायचा उत्साह पण दिवसेंदिवस कमी होत चालला होता. असंच एक दिवस नेहमीप्रमाणे पेटारे आले, त्यातले दोन रिकामे सोडून बाकीच्यात मिठाई भरण्यात आली. सगळ्यांचे चेहरे काळजीनं ग्रासले होते, छाती धडधडत होती. महाराजांनी हिरोजी फरजदला जवळ बोलावलं, आपल्या हातातलं सोन्याचं कडं काढून त्याच्या हातात घातलं. महाराज पटकन एका पेटाऱ्यात जाऊन बसले आणि हिरोजी महाराजांच्या जागी जाऊन झोपले. दुसऱ्या पेटाऱ्यात संभाजी बसला. सर्व पेटारे कर कर असा आवाज करत बाहेर पडले. नेहमीप्रमाणे पहारेकऱ्यांनी पेटारे थांबवले, एक दोन पेटारे उघडले आणि हुकूम दिला, जाओ. गावाच्या बाहेर पोचल्यावर पेटारे उघडण्यात आले. आतून शिवबा आणि संभाजी बाहेर पडले. सोबत्यांनी घोडे तयारच ठेवले होते. घोड्यावर बसून सर्वजण सुसाट महाराष्ट्राकडे दौडू लागले. इकडे तर फारच गंमत झाली. फुलाद खान आणि त्याचे पहारेकरी महाराजांच्या खोलीतून डोकवायचे. हिरोजी फरजत पलंगावर झोपलेला असायचा आणि मदारी त्याचे पाय दाबत बसलेले असायचे. त्यांना बघून फुलाद खानाला वाटायचं महाराज झोपले. थोड्या वेळानं दोघे उठले. झोपण्याच्या जागेवर गाद्या आणि उशा ठेवल्या, त्यावर पांघरून घातलं, म्हणजे बघणाऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे की महाराजच झोपले. दोघ जण खोलीच्या बाहेर आले. पहाऱ्यावरच्या चौकीदारांना दोघांना हटकलं आणि विचारलं, ए कहां जा रहे हो? त्यांनी न घाबरता सांगितलं, महाराजांचं डोकं दुखतंय, औषध घेऊन येतो. असं म्हणून अंधारात दोघही पसार झाले. दुसऱ्या दिवशी